कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. इथं गप गार वाणी बसा, थंडगार बसा की इथं पडा की जास्त नाही. कशाला धडपड करायला लागलाय? बरती ना. मी काय म्हणतो, मास्तरीन बाई एक दवाखान्यात घेऊन गेले तुम्हासनी, तुम्ही बी कशाला गेला त्यांच्या संग? ही गोष्ट जर आई साहेबांनी कळली असती, मास्तरीन बाईंचे काय हाल केले असते त्यांनी तुम्हाला कळत नाही. तुमच्यामुळं मास्तरीन बाईंच्या गळ्याला जर फास लागला ना, मी खपवून घेणार नाही. ती आमची बायको आहे, सात जन्माची गाठ आहे आमची. तुमच्यामुळे जर त्यासनी त्रास झाला, आयुष्यात माफ करणार नाही मी तुम्हासनी. एवढं लक्षात घ्या सूर्यवंशी. काय हळवे तू, त्या समजून घ्या की जरा. कळत नाही ते असणी काही, तुम्ही नका वाटेल जाऊ त्यांच्या. तुमच्यामुळे जर त्या गोत्यात आल्या का नाही, मला चालणार नाही. एवढं ध्यानात घ्या. बोलू नका तुम्ही. काय हॅव करून काय बोलता? मला काय कळत नाही. तुमचं बोलणं बी कळत नाही आणि तुमचं वागणं बी मला कळत नाही. फक्त मी सांगतो तेवढं इथं करून घ्यायचं. तुमच्यामुळं मास्तरीन बाई ह्या गुताड्यात घावल्या नाही पाहिजे. तेवढं करा, मी इथं बसून घ्या. हॅलो दादा. हां, मी अधिपतींना सगळं खरं खरं सांगितलंय. हा, तुम्ही पण त्यांना खरं खरंच सांगा. सरकार चिडले का? नाही, चिडले असं नाही. म्हणजे चिडलेच नाही? चिडले नाही, पण त्यांना थोडीशी काळजी वाटत होती म्हणून रागवले, पण बाकी काही बोलले नाही. तुम्ही मात्र त्यांना सगळं खरं खरं सांगा, कारण त्यांना माहितीये. उगाच तुम्ही खोटं बोलताय असं नको व्हायला. वय वय बोलतो समजा खरं. मोठं सरकार बरं आहे ना? हो, आता रिपोर्ट आले की सगळं क्लिअर होईल. बाकीचं रिपोर्ट सगळे नॉर्मलच येणार आहेत, बघा तुम्ही वहिनी. तसंच होऊ दे. तसंच होणार. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.